सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी लोकविकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी गट विकास अधिकाऱ्यांची गैरहजेरी फुलंब्री पंचायत समितीचा प्रकार. फुलंब्री पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गंगावणे हे ऑफिसमध्ये वेळोवेळी हजर राहत नसल्याने तालुक्यातून येणारे शेतकरी सर्वसामान्य नागरिकांचे वेळेवर काम होत नाही. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गट विकास अधिकारी शिस्तीचे पालन कसे करतात हे दाखवून द्यावे. जर गट विकास अधिकारी कार्यालयात हजर राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांना समजून न घेता लवकर समस्या मार्गी लावत नाही. शासनाने फक्त 5 दिवसाचा आठवडा केला असून तरी या 5 दिवसात अधिकारीसुद्धा वेळेवर हजर राहत नाहीत. यामुळे तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांचे काम होत नाही आहे. शासकीय कार्यालय सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडे राहते, परंतु कार्यालयात अधिकारी हजर न राहता शासकीय वेळेमध्ये कार्यालयात त्यांच्या खुर्च्या पंख्यांची हवा खातात. यामध्ये विजेची बचत न करता रिकवरी वीज चालण्यात येते आणि अधिकारी कोणत्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिस्तीवर कोण आणणार असा प्रश्न सर्व नागरिकांमध्ये पडला आहे. सदरील या प्रकरणी फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयातील गटविकास अधिकारी गंगावणे यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने हा सर्व प्रकार समोर येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.